वेदांत क्लासेस मध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत की 2011 साली लिपिक टंकलेखक जिला जी काही एग्जाम झाली होती त्या प्रश्नपत्रिकेचं म्हणजे कशा प्रकारे प्रश्न आले होते ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर यामध्ये बघा पहिला प्रश्न, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। बघा पहिला प्रश्न काय की शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात। बघा अनेक शब्द एकत्र येतात आणि त्यापासून आपल्याला एक विचार व्यक्त होतो, एक वाक्य त्या ठिकाणी आपण बोलत असतो त्याला काय म्हणत असतात। त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहे। बघा पर्याय काय कि वाक्य, शब्द, पद आणि धातू। तर आपण बघा काय म्हणतो की याला आपण जेव्हा शब्दांच्या अनेक शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो किंवा व्यक्त होतो त्यास आपण काय म्हणतो, वाक्य असे म्हणतो। कारण अनेक शब्द एकत्र येऊन अर्थपूर्ण शब्द असतात आणि हे अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एक वाक्य तयार होतं त्याला आपण काय या ठिकाणी काय म्हणतो, वाक्य म्हणतो। त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे। पर्याय दिलेले बघा सर्कस, इनाम, दगड, अन्ना। त्यामध्ये देशी शब्द कोणता आहे, त्यामध्ये बघा दगड हा जो काही शब्द आहे हा देशी शब्द आहे। कोणता, दगड। त्यानंतर पुढील प्रश्न तिसरा, डोके हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणार आहे। डोके हा जो काही शब्द आहे तो कोणत्या प्रकारात मोडणार आहे। पर्याय दिलेले तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय। तर बघा डोके हा शब्द जो आहे तो देशी या शब्दामध्ये या प्रकारामध्ये मोडणारा शब्द आहे। त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, गोलंदाजी करावी ती कुंबळेनच यातून काय सूचित होतं। या वाक्यामधून आपल्याला काय सूचित होतं किंवा काय कळतं। तर पर्याय दिलेले बघा योग्यता, शक्यता, तर्क आणि कर्तव्य। तर गोलंदाजी करावी ती कुंबळेनच म्हणजे काय की गोलंदाजी जी आहे ती कुंबळे जो आहे तोच योग्य प्रकारे करू शकतो किंवा त्याची ती योग्यता आहे। या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की त्याची ती काय आहे, योग्यता आहे की तो चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्या ठिकाणी करू शकतो। त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे की तृतीय विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे। कारकार्थ तृतीय विभक्तीचा ओळखायचा आहे। पर्याय दिलेले कर्म, करण, संप्रदान आणि कर्ता। तर बघा तृतीय विभक्तीचे जे काही कारकार्थ आहे तो आहे करण, कार्यकर्ता आहे करण। त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, कर्तव्य दक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे। पर्याय दिलेले नंबर एक कर्तव्य परायण, नंबर दोन कर्तव्य तत्पर, नंबर तीन कर्तव्याला जागणारा आणि नंबर चार आहे तीनही बरोबर। बघा कर्तव्य दक्ष म्हणजे काय, यामध्ये जे तीनही पर्याय दिलेले आहे चौथा पर्याय काय तीनही बरोबर आहे। तर कर्तव्य दक्ष म्हणजे कर्तव्याला, कर्तव्य परायण, कर्तव्य तत्पर आणि कर्तव्याला जागणारा हे जे काही तिन्ही पर्याय आहे म्हणजेच काय की यामध्ये तिन्ही पर्याय असणारे जे काही पर्याय आहे हेच या प्रश्नाचं उत्तर आहे। म्हणजे तिन्हींचा अर्थ काय होतो की कर्तव्य दक्ष या शब्दाचा अर्थ कर्तव्य परायण होतो, कर्तव्य तत्पर होतो आणि कर्तव्याला जागणारा सुद्धा होतो। त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, अभ्यस्त, अभ्यस्त हा शब्द ओळखायचा आहे। दिलेले पर्याय आहे नंबर एक मधून मधून, दुधार, देणे करी, काम करी। बघा तर यामध्ये अभ्यस्त शब्द कोणता आहे, यामध्ये बघा शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, काही यामध्ये काही त्याचे उपप्रकार सुद्धा आहे अंश अभ्यस्त वगैरे। तर यामध्ये आपल्याला फक्त अभ्यस्त शब्द विचारलाय तर त्यामध्ये या पर्यायामध्ये नंबर एकचा जो पर्याय आहे मधून मधून हा शब्द काय आहे, अभ्यस्त शब्द आहे। त्यानंतर बघा समोर, समोर हे शब्दयोगी अवयव कोणत्या उपप्रकारातील आहे। तर बघा हे समोर हे जे शब्द योगी अवयव एक नाम आहे तर हे कोणत्या अवयवातील आहे। पर्याय दिलेले कालवाचक शब्दयोगी अवयव, स्थलवाचक शब्दयोगी अवयव किंवा हेतुवाचक शब्दयोगी अवयव आणि तुलनावाचक शब्दयोगी अवयव। तर यामध्ये बघा समोर म्हणजे एक ठिकाण आपल्याला सांगत आहे, एक स्थळ आपल्याला सांगत आहे, म्हणून हे काय येणार आहे, स्थलवाचक शब्दयोगी अवयव मध्ये समोर हा शब्द या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर नवा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाहीये। म्हणजेच काय की कोणता असा शब्द आहे की तो बरोबर लिहिलेला नाहीये आणि बाकीचे बरोबर आहे। पर्याय दिलेले बघा पारंपरिक, नंबर दोन आहे शारीरिक, नंबर तीन आहे भुकेला, नंबर चार आहे शितीज। बघा वाचतानाच आपल्याला कळतं की पहिला जो शब्द आहे पारंपरिक
हा शब्द काय आहे हा बरोबर लिहिलेला नाहीये, हा चुकीचा शब्द आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे पारंपरिक। बघा मित्रांनो पुढील प्रश्न, त्यामध्ये पहिला 10वा प्रश्न आहे, चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा। बघा चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला विग्रह करून समास ओळखायचा आहे। चक्रपाणी म्हणजे काय, ज्याच्या हाती चक्र आहे असा तो, कोण, श्रीकृष्ण। मग असं तिसऱ्या गोष्टीचा जेव्हा बोध होतो तेव्हा कोणता समास असतो, बघा तिथे पर्याय दिलेले आहे। बघा आपल्याला एक नंबर आहे मध्यम पदलोपी समास, दुसरा आहे समाहारी द्वंद्व समास, तिसरा आहे अव्ययीभावी समास, आणि चौथा आहे बहुग्रीय समास। मग तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर अशा समासाला आपण कोणता म्हणतो, बहुग्रीय समास। म्हणजे ज्याच्या हाती चक्र आहे असं तो कोण, श्रीकृष्ण, मग तो काय आहे, बहुग्रीय समासाचे उदाहरण आहे चक्रपाणी हा शब्द। त्यानंतर बघा वराती 11वा प्रश्न आहे, वराती मागून घोडे म्हणजेच काय, या वाक्य प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचाय। पर्याय दिलेले बघा, प्रथम वरात नंतर घोडे नंबर 2 आहे, वराती मधील घोडे नंबर 3 आहे, काम संपल्यावर मदतीला येणे। मग बघा वराती मागून घोडे याचा अर्थ काय होतो, की काम संपल्यावर मदतीला येणे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा 12वा, तो रडता रडता थांबला हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे, तो रडता रडता थांबला हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे। तर बघा पर्याय विशेषण, नंबर 2 शब्दयोगी आयोग, नंबर 3 केवल प्रयोगी आयोग, नंबर 4 कृदंत। बघा यामध्ये रडता रडता हा जो शब्द आहे तर हे धातू साधित आहे, आणि धातू साधितीला धातू साधित शब्दाला आपण संस्कृत मध्ये काय म्हणतो, कृदंत असे म्हणतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, कृदंत असणार आहे। त्यानंतर बघा 13वा प्रश्न आहे, तिथी वार नक्षत्र योग करम ह्या 5 घटकांनी युक्त अशा दिन वैशिष्ट्याची माहिती असणारी पुस्तिका कोणती, असं कोणत्या पुस्तकाला म्हणतात। तर बघा पर्याय दिलेले पंचांग, पंचशील, पंचकृत यापैकी नाही। तर बघा ज्या पुस्तकामध्ये तिथी वार नक्षत्र योग करण या 5 घटकाविषयी माहिती असते अशा पुस्तकाला म्हणतात पंचांग। या प्रश्नाचं उत्तर काय, मग पंचांग। त्यानंतर बघा 14वा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची। मग शब्द बघा, वाक्य दिलेलं आहे जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल, जो आणि तो हे जे शब्द आहे कोणत्या प्रकारात मोडतात। तर बघा पर्याय दिलेले नंबर 1 दर्शक सर्वनाम, नंबर 2 संबंधी सर्वनाम, नंबर 3 प्रश्नार्थक सर्वनाम, आणि नंबर 4 अनिश्चित सर्वनाम। बघा जो आणि तो हे कोणत्या शब्द सर्वनामामध्ये येतात, तर ते येतात बघा संबंधी सर्वनामामध्ये। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, संबंधी सर्वनाम, जो अभ्यास करेल तो पास होईल। म्हणजे अशा प्रकारे जे वाक्य असेल, जो तो हे शब्द आले की ते कोणत्या संबंधनामामध्ये येतात, संबंधी सर्वनामामध्ये। त्यानंतर बघा 15वा प्रश्न आहे, योग्य शब्द आपल्याला भरायचाय, आणि वाक्य आहे की भारतीय संस्कृतीत कल्पवृक्ष नावाची एक डॅश आहे। तर ह्या ठिकाणी ज्या इथे डॅश आहे इथं कोणता शब्द योग्य येईल, तर बघा पर्याय दिलेला आहे परंपरा, नंबर 2 कथा, नंबर 3 परिकल्पना, आणि नंबर 4 कादंबरी। बघा तर म्हणताना आपण काय करतो, भारतीय संस्कृतीत कल्पवृक्ष नावाची एक कथा आहे, कथा गोष्ट कथा हा जो शब्द आहे तर ह्या ठिकाणी योग्य शब्द त्या ठिकाणी येईल। त्यानंतर बघा 16वा प्रश्न आहे की पुढील पैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे, ज्या शब्दांमधून आपल्याला भावना कळतात त्याचा शब्द कोणता आहे। पर्याय दिलेले बघा सुंदरा, गुलाम, पाटील की आणि पाटील। तर बघा य त्व पण पणा की असे प्रत्यय जर नामाच्या शेवटी असेल तर अशा शब्दांना आपण भाववाचक नामे असं म्हणतो। तर बघा इथं पाटील की ह्या शब्दाला की प्रत्यय लागून आलेला आहे, म्हणजेच काय की भाववाचक शब्द या प्रश्न पर्याय मध्ये कोणता आहे, तो आहे पाटील की हा शब्द। बघा मित्रांनो पुढील प्रश्न आहे की त्यामध्ये 17वा नंबरचा प्रश्न की लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे। पर्याय दिलेले बघा विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि सर्वनाम। बघा लेखनी, लेखनी म्हटलं की कोणता, फक्त आपल्याला त्या शब्दाची जात कळते, म्हणून जेव्हा ज्या शब्दाची जात कळते अशा नामांना आपण काय म्हणतो, सामान्य नाम म्हणतो। म्हणून लेखनी हा जो शब्द आहे
तो कोणत्या प्रकारात येईल? सामान्य नामामध्ये येईल। त्यानंतर बघा 18वा प्रश्न आहे, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेली मुख्य साधन कोणते? विचार आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी आपण काय वापरतो? तर बघा पर्याय दिलेले मित्र, भाषा, भावना, समाज। तर विचार व्यक्त करण्यासाठी आपण काय वापरतो? आपल्याला सर्वात मोठी मिळालेली देणगी म्हणजे काय? भाषा। जी काही आपली भाषा आहे त्या भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार सांगत असतो। त्यानंतर बघा ना 19वा प्रश्न आहे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हटले जाते? पर्याय दिलेले अक्षर, वर्ण, पद, वाक्य। तर बघा आपल्या तोंडावाटे ह्या जे काही आपण बोलतो अशा ह्या निघणाऱ्या जे काही मूल ध्वनी आहे त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना बघा आपण म्हणतो वर्ण। काय म्हणतो? वर्ण। त्यानंतर बघा 20वा प्रश्न आहे, केलेले उपकार जाणणारी व्यक्ती कोणाला म्हणतात ते आपल्याला सांगायचंय। पर्याय दिलेले कृतज्ञ, कृतज्ञ, कृपण आणि कृदंत। बघा केलेले उपकार जाणणारा म्हटलेले, जो व्यक्ती केलेले उपकार जाणतो अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? कृतज्ञ म्हणतो। कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? कृतज्ञ। नंतर आहे 21वा प्रश्न, धातू ओळखण्याचे अक्षर कोणते? जे धातू ओळखण्याचे अक्षर कोणते आहे किंवा शेवटचा प्रत्यय कोणता येतो धातू ओळखण्यामध्ये? नी येतो का, ना येतो का, ने येतो का, दुसरा ने बाणाचा येतो? तर बघा त्यामध्ये प्रत्यय येतो हा ने, नळाचा न, त्यावर मात्र ने। त्यानंतर बघा 22वा प्रश्न आहे, शुद्ध शब्द सांगायचे आपल्याला, चार शब्द दिलेले आहे। बघा जाहिरात, जाहिरात, जाहिरात आणि जाहिरात। तर बघा उच्चार करतानाच आपल्याला बघा एक नंबरचा जो पर्याय आहे जाहिरात, तर हा शब्द योग्य वाटतो, म्हणून ह्यामधील शुद्ध शब्द कोणता आहे? जाहिरात। पुढील शब्द बघा 23वा प्रश्न आहे, विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे? बघा कारक ओळखायचं आहे, त्यामध्ये पर्याय दिलेले अपादान कारक, संप्रदान कारक, अधिकरण कारक आणि करण कारक। बघा विद्यार्थ्याला बक्षीस दिले तर यामध्ये काय आहे की संप्रदान जे आहे तर हे कारक या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा 24वा प्रश्न आहे, मी पुस्तक वाचत असे त असे। बघा शेवटी जर त असे असले की कोणत्या हे वाक्य कोणत्या काळातील असेल ओळखायचंय? तर बघा पर्याय दिलेले रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ, सॉरी पूर्ण भूतकाळ। तर बघा शेवटी जर वाक्याच्या त असे असा शब्द आला तर सरळ सरळ ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं? रीती भूतकाळ, रीती भूतकाळातील वाक्य हे असतात। पुढे 25वा प्रश्न आहे, स्नेहलने ग्रंथ वाचले, स्नेहलने ग्रंथ वाचले यामधील आपल्याला वचन ओळखायचंय आणि पर्याय दिलेला आहे एक वचन, अनेक वचन, अनाप वचन आणि द्विवचन। बघा स्नेहलने ग्रंथ वाचले, खूप सारे ग्रंथ वाचले म्हणजे अनेक वचन पण येतं आणि एक ग्रंथ वाचला म्हणजे ग्रंथ हा जो शब्द आहे तो एक वचन आणि अनेक वचन ह्या दोन्ही शब्दात येतो आणि जेव्हा दोन्ही शब्दात येतो तेव्हा अशा शब्दांना आपण म्हणतो द्विवचन। म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय? द्विवचन। बघा आपण लिपिक टंकलेक 2011ची जी काही प्रश्न पत्रिका बघतोय त्यामध्ये भाग एक मध्ये आपण फक्त 25 प्रश्न बघितले आहे, अजून 25 प्रश्न आपण भाग दोन मध्ये बघणार आहोत। जर बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा।